काळभैरव संघाला कुठेतरी पराभवाला सामोरे जावं लागलं, परंतु काळभैरव संघाला देखील कौतुक करावं लागेल। आजकाल लय मध्ये फलंदाजी करत होते रोशन पोपेडा असतील, त्यानंतर सूरज पोपेडा असतील, आणि गोलंदाजी देखील अतिशय सुरेख मात्र या संपूर्ण टीम युनिटच्या माध्यमातून पाहायला मिळाली। हार्ड लक, परंतु पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। जाऊयात सेकंड सेमीफायनल कडे, जिथे संतोष गोस्वामी झालाय सज्ज पहिला बॉल खेळण्यासाठी आणि त्याला डिलिव्हर करण्यासाठी। आउट ऑफ द पार्क फॉर द बिग हिट, सिक्स रन्स। तर नक्कीच आपण पाहिलं तर संतोष गोस्वामी जणू की काय चंबूतूनच सेट होऊन आलाय। अशा प्रकारची फटकेबाजी मात्र मैदानावरती केली गेली आहे। तर नक्कीच विकेट हॅट्रिक असू द्या किंवा षटकार हॅट्रिक असू द्या, अक्षय भाई भुसारे यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक मात्र दिलं जाईल। या वेळेचा बॉल मात्र नक्कीच लिव्ह करण्याचा निर्णय घेतला गेलाय, परंतु पंच सांगतात आम्हाला निर्धाव चेंडू अमन लोहियांचं कौतुक करावं लागेल। मित्रांनो, सातत्याने लागोपाठ आपण पाहिली तर चौथ्या ते पाचव्या सामन्यामध्ये पंचांची भूमिका पार पडते, आणि नुकतंच आपण पाहिलं तर राजेश पुजारीने त्यांना जॉईन केलंय। ह्या दोघांचा मात्र आपल्या आयोजक कमिटीच्या वतीने मनपूर्वक असा आभार। पुढचा बॉल गोलंदाजाची तयार, यावेळेस अतिशय वेगाने चेंडू फेकला जातो। फुलटॉस जरूर होता, परंतु चेंडू मध्ये वेग अतिरिक्त असल्या कारणाने फलंदाजाला चेंडूचा टाइम करता आला नाही, रनआउटची संधी इथे मात्र होती। परंतु आपण पाहू शकता मित्रांनो की दुसरी धाव देखील अतिशय सहजरित्या पूर्ण केली गेली आहे। तर मॅन ऑफ द मॅच रोशन पाडेवाले, आणि या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार, या संपूर्ण स्पर्धेचे पुरस्कर्ते आणि राजे मित्र मंडळाचे मार्गदर्शक तुषारदादा पाडील यांचं इथे मात्र सुखमय अशुभ आगमन होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर मी स्वप्नीलजी जाधव आणि पंकज सूर्यवंशी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते रोशन पाडील याला मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक देऊन लकीच सन्मानित करायचे। परंतु संतोष गोस्वामी, शशी जाधव, क्रिकेटचे कित्येक उन्हाळे, क्रिकेटचे कित्येक पावसाळे या खेळाडूने पाहिलेत। अगदी मी म्हणेल कळंबोली नव्हे, पनवेल नव्हे, मुंबई नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये क्रिकेट खेळलाय आणि त्याचा पूर्णपणे अनुभव या मैदानावरती दाखवतोय। पहिला चेंडू चुकला म्हणून काय झालं, माझ्याकडे 6 चेंडू आहेत कमबॅक करण्यासाठी, आणि तो कमबॅक मात्र मैदानावरती करून दाखवलाय। पुढचा बॉल पुन्हा एकदा बोलतो यार, यावेळेस देखील संतोष गोस्वामी क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा षटकार इथे मात्र ढोकताना पाहायला मिळतोय। संतोष गोस्वामी ऑन फायर। मैदानावरती 14 धावा मात्र नक्कीच ढोकल्या जात आहेत, अतिशय सुरेख फटकेबाजी। तर यावेळेस मात्र थोडस दडपण शशी जाधव वरती देखील येताना पाहायला मिळतंय। अव्वांतर चेंडूची सांगता मित्रांनो, 2 षटकांची मॅच, षटकातील चेंडू झाले 5 रन्स झाले टोटल 15, 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले, 2 डॉट बॉल पाहायला मिळाले, 1 व्हाइट बॉल आणि 1 डबल पाहायला मिळते। षटकार हॅट्रिक असू द्या किंवा विकेट हॅट्रिक असू द्या, अक्षय भाई भुसारे यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक इथे मात्र नक्कीच खेळाडूंना दिलं जाणार आहे। पुढचा बॉल पुन्हा एकदा बोलत यार, यावेळेस फटका फसतोय, क्षेत्ररक्षक सौदी वेगाने चेंडू खाली, खूप मोठा लॉंग चेस सौदी साठी, परंतु अंतिम क्षणाला चेंडू होतोय भूमीला दान। दुसरी धाव पूर्ण मैदानावरती, या 2 धावांच्या मदतीने पहिल्या ओव्हरचा खेळ होतोय समाप्त, अँड आफ्टर द फर्स्ट ओव्हर टीम टोटल 17 लॉस फॉर 0। तर काही क्षणांमध्येच प्रवीण सर आपण पाहिलं तर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, आणि आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री सतीशजी पाटील सरांचं थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेसाठी शुभागमन होणार आहे। तरी मी जे क्रिकेट रसिक व्यासपीठावरती आणि व्यासपीठा समोर उपस्थित आहेत त्यांना विनंती करेन की प्लीज आपण थोडीशी जागा खाली करायची मित्रांनो। तर भावेश शुलवेकर आलेत गोलंदाजीसाठी, आणि भावेश शुलवेकर साठी सुवर्ण संधी। प्रवीण सर, जर 12 धावांपेक्षा कमी धावा खर्च केल्या तर अक्षय यांच्याकडनं
रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. तर चला मित्रांनो प्लीज थोडंसं स्पीडअप करायचंय. तर गोलंदाज भावेश शुलवेकर आपण पाहतोय, समोर असेल सूरज राम. रबर बॉल क्रिकेट मधील एक आणखीन एक उगवचा सितारा आपण पाहतोय मित्रांनो. पहिला बॉल टप्पा पर्यंत गर्रकन गिरकी घेताना पाहायला मिळतो आणि सूरज रामची पूर्णपणे फिरकी मात्र या चेंडूने घेतली गेली आहे. टॉट बॉलची सांगता मात्र मैदानावर देताना आपल्याला पाहायला मिळतीय. तर नक्कीच सूरज रामला सलक्ष 3 षटकारांकरिता अक्षय यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज भावेश तयार. यावेळेस आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र मैदानावरती निर्धाव फेकले जात आहेत. भावेश शुलवेकरने जर 12 किंवा 12 कमी धावांचं षटक हातवलं तर 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. तर सूरज रामने जर का 3 षटकार त्याला ढोकले तर मग ते पारितोषिक जाणार सूरज रामला आणि ते मात्र असणार 2000 रुपयांचं. परंतु सूरज पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये पूर्णपणे बीट होतोय. डॉट बॉलची सांगता मित्रांनो मैदानावरती काटकी टक्कर मॅच. पहिल्या ओव्हरमध्ये आले होते 17 परंतु या ओव्हरमध्ये कमबॅक करतोय. गोलंदाजाचं नाव आहे भावेश उलवेकर. यावेळेस आपल्या बॅटने फटका खेळायचा होता, नीटचा चेंडू बॅटीच्या पट्ट्यामध्ये आला नाहीये. ऋतिक भोईर थोडीशी चूक करतोय. दुसऱ्या धावेची संधी फेकी मित्रांनो सुरेख, परंतु नितीन मात्रे इथे थोडीशी चूक करताना आपण पाहू शकता. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. सुरेखला थोडीशी अडचण जर निर्माण होते प्रवीण सर, परंतु इथून आपण पाहिले तर शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 19 धावा झालेल्या आहेत. इथून जर का 2 षटकार आले तर या मॅच मध्ये रंग देणार. इथून जर का एखादा षटकार आला तर मॅच मध्ये फाईट बॅक केला जाणार रॉयल बी संघाच्या माध्यमातून, यामध्ये शंका नाहीये. संध्याकाळचं सत्र आहे. सूर्य देवता मित्रांनो नक्कीच निरोप घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मावळत्या सूर्याला मात्र नक्कीच आपण सर्वजण सूर्य मावळे ना अगोदर ह्या स्पर्धा ही मॅच आपल्याला संपवायची आहे अशी मी तुम्हाला मात्र नक्कीच विनंती करतो. सूरज राम साठीचा बॉल टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त करतोय. प्रश्न पडलाय सूरजला ह्या गोलंदाजाला फेस करायचं तर कसं. आणि या दरम्यान आपण पाहिलं तर ज्यांचं शुभागमन या व्यासपीठाच्या दिशेने होताना पाहायला मिळतंय सन्माननीय श्री सतीशजी पाटील सर, मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल सर आपलं या राजमित्र मंडळ आयोजित फोर्स फिटनेस चषक 2023 च्या माध्यमातून. दोन चेंडू शिल्लक आहेत. सूरज राम अभी नाही तो कभी नाही. चेंडूची वाट पाहिली आणि चेंडूची वाट पाहाल तर चेंडू आणि गोलंदाज तुमची वाट लावल्याशिवाय सोडणार नाहीये. फलंदाज सूरज राम निराश हाताश होऊन तंबूच्या दिशेने माघारी परतताना पाहायला मिळतोय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. काय कमालीची गोलंदाजी. केवळ आणि केवळ 2 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये होते तब्बल 17. या ओव्हर मध्ये 5 चेंडू मागे आल्या 2. साहिल उलवेकर आलाय नवीन फलंदाज. साहिल विरुद्ध भावेश जबरदस्त कॉन्टेस्ट फक्त 1 बॉल साठी. आणि भावेश इथे मात्र काय कमालीचा चेंडू हातवतोय. रनआउटची संधी जरूर होती परंतु सहजरित्या ही ओव्हर मात्र पूर्ण करायचं. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाज भावेश शुलवेकर साठी. प्रेशर सिच्युएशन मध्ये केवळ 3 धावांची ओव्हर, ज्यापैकी 2 धावा त्याच्या खात्यामध्ये जोडल्या जाणार कारण की शेवटची धाव मित्रांनो लेग बाईची आपल्याला पाहायला मिळाली जी संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणार आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या 17 खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल आपण पाहिली तर 20 आणि विजय समीकरण येणारे चेंडू 12 आणि मॅच जिंकण्याकरिता 21 धावांची गरज. तर विनंती असेल आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाचे संघनायक प्रतीक ठाकूर. चला आपण टॉस साठी मात्र संपर्क साधायचा आहे. या सामन्यात आपण इंजॉय करताना आपण पाहतोय सतीश पाटील सरांना, त्याचबरोबर आपण पाहिलं त्यांचे सुपुत्र ऍडव्होकेट तुषारदादा पाटील साहेब आणि त्यानंतर या विभागाचे युवा नेते रामदासजी मानवर साहेब असेल आणि संपूर्ण राजमित्र मंडळाचे पदाधिकारी, ज्यामध्ये आपण पाहतो पंकजी सूर्यवंशी असतील, पंकज आहिरे असतील, राहुल नांगरे पाटील असतील, निखिल चव्हाण, या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून मेहनत मात्र खऱ्या अर्थाने घेतली जाते. आणि कोणताही कार्यक्रम असू द्या मित्रांनो राजमित्र मंडळाचा ज्यांच्या माध्यमातून
आता आव्हानात मेहनत घेतली जाते असे रोहित नांगरे पाटील आणि रणजित बोराडे असतील, संजय बोराटे असतील, अनिल भोरे असतील, असे किरणजी ढेंबरे असतील, असे सर्व आपण पाहिले तर राजमित्र मंडळाचे पदाधिकारी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर किरण लोखंडे असतील, निलेश पुजारी असतील आणि नक्कीच आमच्या मंडळाचे आदरस्तंभ म्हणून ज्यांना मी पाहतो असे निलेशजी चव्हाण साहेब. या सर्वांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खूप मेहनत प्रवीण सर घेण्यात आलेले संपूर्ण टुर्नामेंट मात्र आयोजित करण्यासाठी आणि आपण पाहिलं तर संपूर्ण संघांचं देखील खूप चांगलं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलंय. परंतु विनंती असेल रणजित कट्टे पाटील संघ, चला मित्रांनो प्लीज तुम्हाला कळकळतेची विनंती आहे, त्वरितच आपलं क्षेत्ररक्षण मात्र आपण सजवून घ्यायचंय. तर मेगा फायनलची मॅच ही एका ओव्हरची असेल मित्रांनो, याची आपण नोंद घ्यायची आहे. तर अनिकेत अँकर यांनी जर झेल पूर्ण केला तर अक्षयभाय भुसर यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. भावेशने 12 रनांच्या खाली ओव्हर आपण पाहिल्या मिळाली तर संपन्न केली आणि त्यासाठी मात्र 500 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक किती आमच्या व्यासपीठावरती जमा आहे. इथून जर आपण पाहिलं तर अनिकेत अँकरने कोणत्या जरी झेल पूर्ण केला त्यासाठी मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक नक्कीच दिलं जाईल. तर मित्रांनो चला एकच विनंती आहे की मॅच सुरू करायची आहे. परेश कडके जखमी वाघ मित्रांनो मैदानावरती आलाय आणि जखमी वाघ हा वाघापेक्षा नेहमीच घातक असतो. ती घातक फलंदाजी, ती ताबडतोड फटकेबाजी मित्रांनो मैदानावरती केली जाईल का. आणि परेश कडकेने जर लागोपाठचे 2 षटकार लगावले तर रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल, याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. बक्षिसांची खैरात होते मात्र अक्षयभाय भुसर यांच्या माध्यमातून आज जणू की काय एटीएमच घेऊन आहेत आपल्या सोबत. हॅलो चेक हॅलो. तर पहिला चेंडू गोलंदाज साहिल उलवेकर फटका फसतोय चेंडू हवेमध्ये परंतु सेफ लँडिंग होणार. अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर शिवम यादव CID या वेळेस मात्र चेंडू खाली जातो. जोपर्यंत चेंडूला उचलणार तोपर्यंत मात्र 2 धावा अगदी अलगद रित्या पूर्ण केल्या जात आहेत. सूरज रामने प्रयत्न करणं गरजेचं होतं कारण की तुम्हाला प्रत्येक वन शॉट इथे मात्र खूप मोठा निर्णय पंचांचा आलाय. इट्स वन शॉट, चला पंचांशी उचल घालायची नाहीये. मित्रांनो तुम्हाला विनंती असेल की पंचांशी आपण कोणत्याच प्रकारचा वाद घालू नका. तर चला पंचांची पूर्णपणे नजर या सामन्यावरती आहे. सौदी चला मित्रांनो एकच धाव असेल या बॉल वरती परंतु परेश खडके स्ट्रायकिंग एंड वरती जमायची बाजू रॉयल संघाकरिता. एक हार्ड हिटर फलंदाज यावेळेस मात्र आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित बाबू, चांगलं क्षेत्ररक्षण मित्रांनो. एकच धाव तिथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकता. एका धावेच्या मदतीने टीमची रणसंख्या मात्र जाऊन पोहोचते 2 घरामध्ये. तर शशी जाधवला देखील सुवर्ण संधी, सलगच्या 2 षटकारांकरिता 500 रुपयांचं पारितोषिक असेल. यावेळेस जमिनीलगतचा फटका एक धाव पूर्ण. अशा प्रकारच्या चुका तुम्ही या क्षणी करू शकत नाही आहात. इथे मात्र प्रत्येक धाव महत्वाची आहे. तुमची आपण पाहिली तर सेव्हिंग्स खूप कमी आहे धावांची आणि तिथे जर अशा प्रकारे धावा खर्च होत राहिल्या तरी मॅच तुमच्यापासून दूर जाण्यामध्ये वेळ लागणार नाहीये. सिंगल होती तिथे मात्र डबलमध्ये कन्वर्ट केलं. पुन्हा एकदा सशी मैदानावरती आलाय आणि जेव्हा जेव्हा प्रवीण सर क्रिकेटमध्ये सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय तेव्हा तेव्हा मोठा फटका पण सर्वांनीच पाहिलाय. परंतु गोलंदाज साहिल या वर्षी वेगळ्याच फॉर्म मध्ये, या वर्षी वेगळ्या स्लाय मध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचं षटक मैदानावरती. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी, या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी. चेंडू टाकले 4 धावा खर्च केल्या त्या मात्र 4. फुलटॉस पॉल आहे परंतु कन्वर्ट करू शकला नाहीये. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सौरभ मोळे, व्हॉट अ कॅच, सुपर्ब कॅच मित्रांनो यावेळेस मैदानावरती. परंतु सेलिब्रेशन करायचं नाहीये. चला मित्रांनो वेळ कमी आहे. साहिल आपल्याला विनंती असेल की प्लीज आपण त्वरित मित्रांनो त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. संतोष गोस्वामी चला आपल्याला विनंती असेल की आपण आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. अनिकेत अँकर मित्रांनो विनंती करायला लावू नका आता वारंवार कारण की ह्यानंतर अजून एक मॅच खेळणं बाकी आहे.
सशी जाधव ची विकेट खूब महत्वपूर्ण होती, ती विकेट मात्र प्राप्त के लिए सशी ने गोलंदाजी थोड़ी खराब के लिए, फलंदाजी मध्य चमक दाखू शकला नहीं है। साहिल ने मी मेल शेवर क्षण आला जरूर फलंदाजी मे तितका चांगला फटका लगवला नहीं, परंतु आतापर्यंत जी गोलंदाजी गली कमाली गोलंदाजी, अतिशय सुरेख गोलंदाजी, अंडर प्रेशर गोलंदाजी, लास्ट बॉल एंड इट वॉज अ इम्पॉर्टेंट बॉल, त्यावरती ठोकलाय 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 सिक्सर। तर यावेळेस पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, ज्या बाउंड्रीची आवश्यकता होती, ज्या षटकाराची आवश्यकता होती, तो षटकार मात्र ठोकला गेलाय मैदानावरती। परेश कडके जखमी वागे मित्रांनो, परंतु परेशला देखील एक विनंती असेल, जर इजा थोडी जास्त असेल परेश तर आपण रेस्ट देखील करू शकता, परंतु त्याला या सामन्याचं महत्व माहिती आहे मित्रांनो, आणि म्हणूनच तो या मैदानावरती एखाद्या वादळाप्रमाणे उभा आहे स्वर्गीय रणजित कड्डे पाटील संघासमोर। चला मित्रांनो, वेळ वाया घालवू नका, त्वरित मॅच सुरू करा। आदित्य बिर्ला संघाच्या संघाने किती उपस्थित झाले आहेत, पुढची मॅच ही असेल ती मात्र एका ओव्हरची, याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे। तर परेशच्या प्रत्येक षटकाराकरिता इथून पुढच्या पहिल्या षटकाराकरिता 1000 रुपयांचं पारितोषिक अक्षय भाई यांच्याकडनं। तर धावसंख्या झाली ती मात्र 10, विजय समीकरण येणारे 6 चेंडू, मॅच जिंकण्यासाठी 11 आणि बरोबरीसाठी मात्र 10 धावांची गरज। जर माफ करा, नाणेफेक मात्र जिंकली होती रणजित कड्डे 11 संघाने, म्हणजे कंपल्सरी 11 तुम्हाला करावे लागतील। मॅच जर का बरोबरी मध्ये सुटली तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला आपण या मॅचचा विजय संघ घोषित करूया। गोलंदाज अक्षय आपला भारतातील सर्वोत्कृष्ट 6 चेंडू मैदानावरती टाकावे लागतील जर काही मॅच त्याला आपल्या टीमच्या बाजूने चुकवायची असेल तर। पहिला बॉल कमालीचा, बॅटीची आउटर एज, चूक करत नाहीये साहिल, नितीन मात्रेला माघारी परतावं लागेल, बिग विकेट बॅक टू द पॅवेलियन। तर चला भावेश प्लीज थोडस स्पीड अप करायचं आपण, 5 चेंडू मॅच जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे। जर एक षटकार लगवला भावेश उल्लेकरने तर रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक असेल। 5 चेंडू 11 धावा, काय घडेल या मॅच मध्ये, प्रत्येक मॅच रो मार शके। पुढचा चेंडू गोलंदाज अक्षय इथे मात्र झालाय सज्ज, तर नक्कीच पंच आमच्या दिशेने वळताय, तर अवांतरचा इशारा इथे मात्र केला जातोय, अवांतर धावसंख्येमध्ये भर, आता मात्र चेंडू राहिलेत 5 आणि मॅच जिंकण्यासाठी 10 धावांची गरज। मेगा फायनलच्या अगोदरची फायनल मित्रांनो तुम्हाला अनुभवायला मिळतीये, स्वर्गीय रणजित कड्डे पाटील संघ यंग टॅलेंट यंग ब्रिगेड खेळाडूंचा भरणा असलेला संघ, परंतु हा संघ आता मात्र फक्त कळंबोलीपुरता मर्यादित नाही प्रवीण सर, आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठे देखील या पंचक्रोशी मध्ये रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा असू द्या, तुम्हाला हा संघ तिथे मात्र खेळताना पाहायला मिळेल। आज देखील आपण पाहिलं तर कामोडे येथे हा संघ खेळताना पाहायला मिळाला, जवळपास सेमी फायनल पर्यंत संघ पोहोचला, परंतु दुर्दैवाने त्यांना ती स्पर्धा मात्र गमवावी लागली। परंतु मी म्हणेल मिळेल ते मैदान गाजवण्याची ताकद हा संघ आपल्यामध्ये ठेवतो, आणि म्हणूनच हा संघ इथपर्यंत मात्र पोहोचताना पाहायला मिळतोय। चेंडू राहिलेत आता मात्र 4 आणि मॅच जिंकण्यासाठी गरज असेल ती 9 धावांची। चला फलंदाजांना एक विनंती असेल थोडस स्पीडअप करा, गोलंदाजांना एक विनंती असेल की थोडस स्पीडअप करा, प्रत्येक षटकाराकरिता रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक फलंदाज परेश कडकेसाठी अक्षय भुसारे यांच्याकडनं। तर यावेळेचा पुढचा बॉल गोलंदाज थोडासा खराब, चेंडू मित्रांनो इथे मैदानावरती, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, वाइड प्लस वन,
एकूण दोन धावा, कहाणी में ट्विस्ट। अक्षय एक चेंडू चांगला करता है, एक चेंडू थोड़ा सा कारभ अपना पहला बॉल में मिला विकेट, वाइड घेतली सिंगल मात्र वाइड प्लस वन एकूण दोन धावा। टीम ची टोटल झाली 14, येणारे चेंडू असतील 4 आणि मॅच जिंकण्यासाठी आता मात्र कंपल्सरी 7 धावांची गरज। भावेशच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं एका फटक्याचं काम, परंतु फटका लगवून देणार का अक्षय हे देखील पाहणं या मॅच मध्ये गरजेचं। तर यावेळेस आपण पाहिलं तर पंच नो बॉलचा इशारा मात्र करताना पाहायला मिळतात। विकेटच्या बाहेर चेंडूची पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली। अमन लोहिया मी म्हणेल प्रेक्षकांचे क्रिकेट खेळाडूंच्या हृदयाचे डोके वाढवताना पाहायला मिळतात, कारण की अमनचा कोणताच इशारा येत नव्हता। प्रेक्षकांना वाटलं की इट वॉज अ डॉट बॉल, परंतु अमनचा जेव्हा एक हात वरती आला तेव्हा मात्र काही चाहत्यांचं नक्कीच आपण पाहिलं तर मनामध्ये खुशी आपल्याला पाहायला मिळाली। परत रणजित कटे पाटील संघाच्या चाहत्यांच्या मनामध्ये थोडीशी निराशा देखील आपल्याला पाहायला मिळाली, कारण की अक्षयने गोलंदाजी जी सुरुवात चांगली केली तो अक्षय थोडीशी लय भरकटताना पाहायला मिळतोय। चेंडू राहिले 4 आणि आता मात्र केवळ एका मोठ्या फटक्याचं काम, तो फटका कोण लगवणार हे पाहणं गरजेचं। कुणी पण लगवा, अक्षय भुसारेकडून तुम्हाला पारितोषिक मात्र नक्कीच मिळणार आहे। भावेशने लगवलं तर 500 आणि परेशने लगवलं तर 1000 रुपयांचं। 4 चेंडू 6 धावांची गरज। तर यावेळेस आपण पाहूया पाहणं गरजेचं, राजेश पुजारी घटनास्थळी पोहोचताना पाहायला मिळतात। 22 इशारा दिवसा डावळा धावांची चोरी, प्रवीण सर चिकूच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर, कारण की चेंडू तर डॉट गेला होता, एसटी रक्षकाने चेंडू देखील गादर केला, परंतु चित्त्याची चपळाई हरणाचा वेग या दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळाला आणि एक धाव पूर्ण। 3 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज। षटकार ठोकला तर 1500 रुपये मिळणार परेश खडकेला, यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये। मॅच जवळ जातीय, बक्षीस वाढतायत शेअर मार्केट मित्रांनो, आता मात्र शेअरचा भाव थोडासा वाढताना पाहायला मिळतोय। 3 चेंडू 5 धावांची गरज आणि 1500 रुपयांचा षटकार ठोकणार का परेश खडके। चला परेश, यानंतर आणखीन एक मॅच आहे, त्यामुळे प्लीज आपण थोडासा वेळ मात्र कमी खर्च करायचा आहे। अक्षय आपण पाहिलं तर हृदयाची ठोके वाढलेली असणार, फलंदाजाच्या हृदयाची ठोके वाढलेली असणार। यावेळेस पुन्हा एकदा नो बॉल, पंच अमन लोहिया डोळ्यात तेल घालून या सामन्यावरती मात्र करडी नजर ठेवत असताना आता मात्र चौकार देखील चालेल आणि इथून मात्र 3 चेंडू 4 धावांची गरज असताना षटकार ठोकला तर 2000 रुपयांचं पारितोषिक असेल अक्षय यांच्याकडनं। यावेळेचा बॉल ऑन साईडला मात्र वळवला जरूर, क्षेत्ररक्षक उपस्थित व्हा, काय कमाल इथं क्षेत्ररक्षकाने दुसऱ्या धावेची संधी आणि मैदानावरती आपण पाहिलं तर सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात। एकदा जोरदार टाळा मित्रांनो, या मॅच साठी झाल्या पाहिजेत आणि ही स्पर्धा जर तुम्हाला आवडली असेल, राजे मित्र मंडळ आयोजित आणि ऍडव्होकेट तुषारदा पाटील पुरस्कृत फोर्स फिटनेस जर तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळा झाला पाहिजेत मित्रांनो। अतिशय रंगतदार सामना, प्रत्येक मॅच हाय व्होल्टेज मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे। कळंबोलीतील क्रिकेटचा स्टँडर्ड मात्र नक्कीच वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय, कोणीच हार मानायला तयार नाहीये। चेंडू राहिले जाते मात्र 2, मॅच जिंकण्यासाठी कंपल्सरी 2 धावांची गरज आणि जवळपास षटकार ठोकला तर रोख रक्कम 2500 रुपयांचा मानकरी ठरणार फलंदाज परेश खडके। मॅच कशा प्रकारे जिंकवली जाणार परेशच्या माध्यमातून हे मात्र पाहणं गरजेचं। इथून मात्र अक्षय आपल्या संघाला फायनलचं तिकीट मिळवून देणार का हे देखील पाहणं गरजेचं। आक्रमक क्षेत्ररक्षण तर सजवलं गेलंय, आदित्यप्रिया संघाचे 11 खेळाडू मात्र वाट पाहतात, कोण असेल तो संघ तो त्यांच्या विरुद्धमध्ये मेगा फायनलची मॅच खेळेल। प्रश्नाचं उत्तर केवळ 2 चेंडू तुम्हाला सांगून देणार, काहींच्या मनामध्ये असेल रॉयल, काहींच्या मनामध्ये असेल स्वर्गीय रणजित कटे पाटील संघ, परंतु स्टॅम्प कोणत्या नावा पुढे लागणार ते 2 चेंडू सांगणार। येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी 2 धावांची गरज। अनिकेत अँकर जर कॅश पकडली तर 5000 रुपयांचं पारितोषिक इथे मात्र येताना पाहायला मिळतंय। तर सकाळी 17000 झेल आता मात्र 5000 येऊन टेपलाय, शेअर मार्केटचा भाव थोडासा कमी झालाय आणि यावेळेस मात्र 2500 रुपयांचा मानकर रॉयल रॉयल बी संघ। चला प्लीज आपण टॉस साठी यायचंय, भावेश आपण देखील यायचं आपल्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे, परेश आपण यायचं आपल्यासाठी 2500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि कॅप्टन आपण यायचं टॉस साठी।
आणि मॅन ऑफ द मॅच देखील असेल नो डाऊट भावेश हिरवेकर. तर एकच ओव्हरची मॅच असेल मित्रांनो, याची आपण नोंद घ्यायची आहे.